मुंबईतून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीला सहकार्य करत असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई कशासाठी असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला विचारलेला आहे। जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून खडसेंना नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांची एकदा चौकशी देखील करण्यात आलेली आहे। दरम्यान जोपर्यंत सुनावणी सुरू आहे तोपर्यंत अटकेची कारवाई करू नये यासाठी खडसेंनी कोर्टात धाव घेतली होती आणि ईडी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी खडसेंच्या वकिलाकडून करण्यात आला होता। तसा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। विदर्भातील काही भागात उद्यापासून पुढील 3 दिवस हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। त्याचप्रमाणे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अकोला, अमरावती, भंडारा त्याचबरोबर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली जाते। तर पश्चिमी चक्रवाताचा परिणाम म्हणून देशात उत्तरेकडील भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर राज्यात सगळ्याच ठिकाणी दिवसाचं कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे त्यामुळे उन्हाचा चटका कायम जाणवतोय। विदर्भातील ब्रह्मपुरी इथे सोमवारी राज्यातील उच्चांकी म्हणजेच 40.1 अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे।